नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांनी कशा प्रकारची कामं केली आणि का केली का नाही हे थेट जनतेची सामान्य लोकांशी आपण चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत. सर, आपलं नाव काय? अक्षय कसबे. काय करता आपण? मी अभियंता आहे. इंजिनियर? हो सर. काय वाटतं इंजिनियर म्हणलं तर कोणची रस्त्याची बांधकाम सिव्हिल कोणची इंजिनियर? मी कम्प्युटर इंजिनियर आहे, पण मी इथल्या मतदारसंघामध्ये नाही बोलायला, कारण आपल्याला काय आयडिया नाही. एकंदरीत या मागचे रस्ते वगैरे कसे? रस्ते तर आता हवे तर चांगले आहेत. त्यासोबत अजून देखील आपल्याकडे आहेत काय? आपण मी बीडचा आहे. बीड? 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 बीडमध्ये म्हणजे जिल्ह्यातला बीड का विधानसभा कोणची तुमची? बीडच. बीडच. मग सध्या तिथं काय समीकरण कसं जुळवायचं? सध्या मेटे आहे उभा टाकल्या जोडत आहे, ज्योतिताई मेटे, संदीप क्षीरसागर आणि नंतर दुसरं उमेदवार कोण आहे? सांगता येणार नाही, थोडं बीडच्या बाहेर आहे. देवदत्त क्षीरसागर घ्या वाटते? योगेश भाया क्षीरसागर आहे. योगेश भाया? संदीप भाया क्षीरसागर. पुन्हा ज्योतिताई मेटे आणि दुसरं कोण तरी? योगेश म्हणजे ते देवदत्तचे काय मग? काय सांग, काय नाही सांग. कसा आहे विकास? कसा आहे बीडमध्ये? चांगला आहे ना? चांगली. हो. संदीप भाई, संदीप रावरच कसं काम करणार? एक नंबर काम आहे. एक नंबर. संदीप क्षीरसागर यांचं एक नंबर काम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबत अजून देखील आपल्याकडं बरीच काय चालय पूर्णपणे शिवसेनाच काम. हो राजभो, राजभोवर कामं केली का चांगली? भरपूर. रस्त्यामध्ये ट्रॉफिक जमा आहे म्हणले? नाही नाही नाही, चांगले कामं झालेले आहेत. लोक जळत असतील तर चांगल्या विकासचे कामं झाल्यावर. केंद्रीय मध्ये आपले हे कॅबिनेट मंत्री मंत्री होते. कोण? दुसरे नाव काय? दिलीप सोपल. त्यांचं काय सांगू शकत नाही, पण हे आमच्या डोळ्यासमोर बरंच काय झालेलं दिसले. दिलीप सोपलनं बँकेचा विकास केला म्हणले? ती काही कल्पना नाही. हे राजभोचा विकास आम्ही बघितलेला आहे, चांगला आहे. त्यासोबत अजून देखील आपण बऱ्याच लोकांकडे जाणार आहोत. काय चाललंय सर? कोणतं गाव आहे तुमचं? बार्शी. बार्शी काय? बर, कसा आहे बार्शीचा विकास वगैरे? काय बोलायचं बोलायचं नाही, बार्शीच्या विकासावरच बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मध्ये आहोत या बार्शी विधानसभा मतदारसंघासंदर्भात नेमकं काय चालू आहे काय नाही या सगळ्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. आपल्याकडं नऊ तरुण युवक आहेत. आपल्याकडं काय चाललंय? काय करत आपण? शेती. शेती? शेतात काय काय असतं तुमच्या? बाल काय शेतापळीचे बाग आहे? कांदा, बोर, ज्वारी. बार्शीची ज्वारी असते म्हणून काय नाही काय असते? पिरली ज्वारी लावली? काय पिरत लावतात? पिरली. पिरल्या? एकरामध्ये किती होती बरं ज्वारी तुम्हाला? 5-6 कट्टे होते. 6 कट्टे फक्त? 6 क्विंटल फक्त? परवडती का जेवणामध्ये? परवडती का? 6 क्विंटल नाही, 3 क्विंटल. तर सध्या विधानसभेचं वातावरण चालू आहे ना आमच्याकडे? चांगलं आहे की? कोणाचे हवा आहे? राजीभाऊ राऊत. हा, राजीभाऊ राऊत. राजीभाऊ राऊत काय काम केले त्यांनी? काय काम राहिले करायचं त्यांनी? भरपूर कामं केले. भरपूर केले. पुन्हा इथं लागेल सीट म्हणा की? लागेल की? महाविकास आघाडी माहिती? सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडी पाहिजे का माहिती पाहिजे तुम्हाला? मोदी पाहिजे मला. मोदी? बरं, तुम्हाला तुम्ही कोणाच्या माणसा मग? ते मोदीचे? आम्ही राजभाऊ राऊत. मोदीचे नाव तुम्ही? मोदी आणि राजभाऊ राऊत एकच. विकास कामं केली त्यांनी? हो, भरपूर केली. वा, राजभाऊ राऊतचे दोन्ही माणसं दिसले तर राजभाऊन चांगली कामं केली असं देखील त्यांचं म्हणणं आहे. काय हो, खरं आहे काय? खरं आहे राजभाऊन काम केली चांगली? खरं खरं सांग. आम्ही युरोधातली माणसं. राईट. हा, युरोधातला माणूस पाहिजे आहे एकतरी. हा, ते आम्ही शेतकरी माणसं आहेत. आमच्या सोयाबीनला काही भाव नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही भाजपाला कशामुळे मतदान द्यायचं? शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे भाजपाला का मतदान तुमच्या मोदीला म्हणून? रस्ते लाईट का सुरू झाले का? रस्ते निस्ते रस्ते असून उपयोग आहे का तुम्ही सांगा? आमच्या शेतकऱ्याला काही रोडच पाहिजे का फक्त? बरोबर. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला आमच्या सुख सुविधा पाहिजे का नाहीत? बरोबर आहे, सुख सुविधा पाहिजे. मग यावेळेस आमदार कोण तुमचा मग बाशीचा? काय जे भाजपच्या विरोधात असेल ते आमदार आमचा. आता बघा भाजपचे विषय काय कोण एखादा द्यावं लागेल की? तेच की मग, भाजपच्या विरोधात जे असेल ते. नाव 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 आहे काय? सी मशाल आहे की आमचे? मशाल. हे मशाल म्हणाले बघा, मशाल पेटवाजी म्हणाले. तर काय झाले सर? काय नाही. तुमचं कोण आहे? पुसळम. पुसळमध्ये कसं आहे रस्ता बिस्ता लाईट बीट काय आहे? चांगली आहे सुविधा. कोण होईल आमदार मग आता? आमदार राजभाऊ, बार्शी तालुक्यात राजभाऊ आमदार. कारण नाही नाही, राजभाऊ राऊतांनी तेवढा विकासच केलेला आहे बार्शी राऊतचा. बार्शीचा विकास राजभाऊनी पूर्णपणे केलेला आहे. हा, राजभाऊ राऊत. कसं आहे बार्शीचं राजकारण व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारण बार्शीचं आहे. दोन व्यक्तीवरच आहे. राजभाऊ एक
टोपवले, त्यामुळे ह्या इलेक्शनला राजभाऊने विकास केलेला आहे. तुम्हीच्या बार्शीला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, बरेच मंत्रीपद मिळाले, विकास झाला की नाही त्या काळामध्ये? नाही नाही, त्यावेळेस झालेलाच नाही. आता ह्यावेळेस राजभाऊ कॅबिनेट मंत्री होणार आणि राजभाऊ अजून एकदा विकास ह्या जिल्ह्याचा होणार. बार्शीचाच नाही, जिल्ह्याचा पूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राजभाऊला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार. राजा भाऊला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार म्हणून कुठे गेले? सरपंच आहोत तुम्ही? हो. कोणत्या पक्षाचे? राजभाऊ रोज. लई हवाय काय करायला एवढं? पैसे वाटले का? पैसे बिगर पैशाचं मतदान. बिगर पैशाचं मतदान. राजा भाऊन काय कामं केलीत? भरपूर कामं केली. 4000 कोटी निधी दिला. कमिशन दिलात काय? कमिशन नाही, रुपयाचं कमिशन नाही. तुमच्या गाव कोणतं? हे गाव आहे. हो. तुमच्या गावात किती कमाली? 7.5 कोटी. एका गावात काय? 7.5 कोटी. 7.5 कोटी. तुमच्या गावात? हो. काय काम गाव? ते कुसळम कोंगड रोड आहे. 7.25 कोटीचा. दत्त मंदिर निधी आहे, भरपूर निधी आहे. तुमचे गटर आहेत, बंदर आहेत. बंदाऱ्याचे काम केले? काम केले. हो, बंदारे झाले, रस्ते झाले. असं ते मशाल पेटायची म्हणाल तू? काय मशाल इजली मागच? इजली मागच पेटायच्यात. इजली इजली मशाल चालत नाही, फक्त बाण. बरं, तुम्ही कधीपासून राजाभाऊचे कार्यकर्ते? बऱ्याच दिवसात. बऱ्याच दिवसात. काय मशाल मशाल आहे का इकडे? नाही. काय झाली मशाल? इजली की मशाल? इजली मागे. बरं, त्यासोबत अजून देखील आपण बऱ्याच लोकांशी संवाद साधणार आहोत. मामा, यावेळेस काय पेटल? मशाल पेटल काय? बाण उडल? बाण बाण बाण. राज्यात मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे? उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. कस का हो? काम चांगले केले त्यांनी. त्यासोबत अजून देखील आपण चर्चा करणार आहोत. सध्या मामा हवा कोणाची हवी जास्त? हवा कोणाची जास्त आहे? खिच घेतान धनुषेबान. सगळेच लोक शिंदे मामाचे हवा. शिंदे मामा? शिंदे मामा. पैसे किती आले तुम्हाला? कमिणीचे पैसे आले? लाडक्या वहिनीला काय गरज आहे? काम करतात. मराठा नेता आहे. मराठा नेता आहे? हा. ते कोण आहे मग? कोण? मशालवाले. मशालचं काय करावे? काम करण्याला महत्व आहे. आतापर्यंत कित्येक मुख्यमंत्री झालं, मराठा मुख्यमंत्री कोण आहेत? शिंदे मामा. शिंदे मामा? तिला मराठा मुख्यमंत्री शिंदे मामा पाहिजे. इथं बी मराठा पाहिजे असं म्हणतात ते. मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे? शिंदे. शिंदे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. राजे भाऊ आमदार. आमदार झाले पाहिजे. लोक होताल म्हणाले? होताल काय ब्रेक होते तीन म्हणाच होत भेटती म्हणाले लोक काही मशाल नाही ते गावात योग बी नाही. बरं सर ऐका, कशामुळे एवढं वातावरण? राजभाऊने काम भरपूर केलं. बरं, ते मशालवाले काय म्हणाले? महाविकास आघाडीचं बाबा सध्या या फडणवीस सरकारवर लोक नाराज आहेत, त्यामुळं महाविकास आघाडी लागते म्हणाले? नाही 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 नाही. मराठा ओबीसी झाल्यानंतर काहीच वातावरण नाही आमच्या इकडं. आमच्या इथं बार्शीत सगळं कामं झाले. प्रत्येक कामं दिले आहेत. पूर्णिधी तीर्थक्षेत्र असू द्या, तुमचे रस्ते असू द्या, हवे रोड कुठले बी असू द्या, प्रत्येक कामं दिलं आम्ही राजभाऊने. 2 वर्ष राजभाऊ रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रात. एक मी आमदार असा की 4000 कोटी निधी आणला आमदार आहे. राजाभाऊ राऊत यांनी तब्बल 4000 कोटी रुपयाचा निधी आणल्यामुळं जवळपास या गावात तर सगळी जवळपास नावं घेत आहेत राजाभाऊ राऊतचं. परंतु एखाद्या माणसानं लोकप्रतिनिधीनं जर चांगली कामं केली 2.5 वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक 4000 कोटीची कामं आणून जर कामं चांगली केल्यानंतर पुन्हा संधी मिळते हे एक नॅचरल आहे. मला वाटतंय या ठिकाणचे तर लोक सगळेच बोलत आहेत, परंतु तुम्ही देखील घरी बसून पाहतात, तुम्हाला नेमकं काय वाटतं? यावेळेस मशाल पेटेल का राजाभाऊचा बाण सुटेल? तुम्हीच घरून ठरवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाकून आम्हाला कळू शकता. धन्यवाद.